नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपल्या कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी बांधवांनो लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी मिळाली आहे काय आहे ते अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया शेतीविषयक योजना व जी आर जाणून घेण्यासाठी कृषी तंत्रज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पत्र सूचना कार्यालय पंतप्रधान कार्यालयामार्फत हे एक नोटिफिकेशन आले आहे ते काय आहे पी एम किसान योजनेअंतर्गत आर्थिक लाभाचा आठवा हप्ता पंतप्रधान चौदा मे रोजी जारी करणार आहे म्हणजे आज चौदा मे दोन हजार एकवीस रोजी पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता दोन हजार रुपये शेतकरी ऑनलाईन स सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चौदा मे रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजेच पीएम किसान योजने अंतर्गत आर्थिक लाभाचा आठवा हप्ता जारी करणार आहे त्यामुळे जे शेतकरी प्रधानमंत्री पीएम किसान योजनेच्या आठव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे यामुळे एकोणावीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी नऊ पॉईंट पाच कोटी अधिक लाभार्थ्यांना शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात येईल पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान शेतकरी यावेळी केंद्रीय कृषी उपस्थित असणार आहे पीएम किसान योजनेअंतर्गत आपल्याला माहितच असेल पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना दरवर्षी सहा हजार रुपयाप्रमाणे प्रत्येकी दोन हजार रुपयांचे तीन समान हप्ते चार महिन्याच्या कालावधी नंतर प्रदान केले जातात हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो या योजनेअंतर्गत आतापर्यंत एक पॉईंट पंधरा लाख कोटी रुपयांचा सन्मान निधी शेतकरी कुटुंबांना हस्तांतरित करण्यात आला आहे अशा प्रकारे पी एम किसान योजनेअंतर्गत एक छोटेसे अपडेट होते व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका